नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर भारतातील आणि महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणारे मान्सून बहुतांश भारतात पोहोचल्यामुळे आता मान्सून संदर्भातील अपडेट आपण यापुढे घेणार नाही परंतु मान्सून कधी सक्रिय होणार या संदर्भातील आपलं मत प्रत्येक व्हिडिओमध्ये मांडणार आहोत अद्यापही अरबी समुद्रात अपेक्षित पावसाची परिस्थिती निर्माण होत नसल्यामुळे बंगालच्या उपसागरातूनच मान्सून सक्रिय होतो आहे कमीदाबाचं एक क्षेत्र ओरिसाच्या दरम्यान तयार होताना या ठिकाणी स्पष्ट दिसू लागलं आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये पुढील साधारण बारा तासामध्ये विदर्भाच्या दिशेने पावसाचं क्षेत्र सरकत असून हे साधारणपणे पूर्व विदर्भाच्या काही भागात प्रभाव टाकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये पुढील बारा तासात जोरदार पावसाचं क्षेत्र तयार होईल या छायाचित्रामध्ये स्पष्ट दिसू लागलं आहे आपल्याला माहिती आहे की मान्सून संदर्भात आपण सकाळी एक अंदाज व्यक्त केला होता की एक तर आज अनुकूल स्थिती असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापेल हा एक अंदाज आपण सकाळी व्यक्त केला होता आणि तो सत्यात उतरलेला आहे परंतु आश्चर्यकारक पद्धतीने बहुतांश भारतातील मान्सूनची प्रगती झाली आहे ज्या विभागात मान्सून अतिशय उशिरा पोहोचतो अशा ठिकाणी केवळ मान्सून बा महाराष्ट्रात आता मान्सून संपूर्ण पोहोचल्यामुळे मान्सूनच्या प्रगतीविषयी आपण आता फार चर्चा करणार नाही विदर्भामध्ये महाराष्ट्रात खास करून पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीच्या दिशेने देखील पावसाचा प्रभाव वाढेल आणि एकूणच महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला आहे आमच्याकडे अजून पाऊस नाही ऊन ना आहे वारा आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या मनामधून येत आहेत अनेक व्हॉट्सअपला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्याचं एकच उत्तर आहे आपल्याला संयम ठेवावा लागेल पाऊस येणार आहे त्या संदर्भातील इ इतंभूत माहिती आपल्याला मिळणार आहे आणि आपल्या विभागात तीस तारखेपर्यंत पेरणीयोग्य पाऊस होणार आहे आणि आपल्या सर्वांच्या बहुतांश पेरण्या होणार आहेत त्यामुळे कुठलाही तणाव बांधकायची गरज नाही नकारात्मक मेसेज किंवा नकारात्मक वक्तव्य टाळा रत्नागिरीची पावसाची आजची आकडेवारी जर बघितली आपल्याला पंचवीस सहा दोन हजार बावीसला दोन हजार सातशे एकोणीस मिलीमीटर सर्व तालुक्यांची सरासरी होती आणि त्याची सरासरी पर्सन्य पर्जन्य हे तीनशे दोन मिलीमीटर होतं तर आज आपण जर हीच पर्जन्याची पंचवीस सहा दोन हजार तेवीसला हे पर्जन्य जर बघितलं तर ते चौदाशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर झालेलं आहे आणि एकशे पासष्ट पॉईंट अडोतीस मिलीमीटर पाऊस सरासरी झालेला आहे आणि अवघ्यात पुढच्या काही दिवसात ही सरासरी पाऊस ओलांडणार आहे म्हणजे बावीसच्या तुलनेत कोकणामध्ये जून महिन्याची सरासरी ही अधिक असणार आहे त्यामुळे थोडं थांबा घाई करू नका अतिशय चांगलं वातावरण पावसासाठी सध्या तरी तयार होत आहे आजपासून संध्याकाळचा व्हिडिओ आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा घेणार आहोत त्यामुळे फार विस्तृत माहिती आपण घेणार नाहीत कुलाबावेतने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये उद्या नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे आणि रायगड रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे तर नाशिक पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये व मुंबईमध्ये देखील येलो अलर्ट आहे सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही येलो अलर्ट आहे बघतो नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही येलो अलर्ट देण्यात आला आहे इतर ठिकाणी पावसं पावसाचं वातावरण विरळ स्वरूपात राहणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या पावसाला आता सुरुवात झालेली आहे उशिरा पाऊस सुरू झाला आहे आपल्या जिल्ह्यातही पाऊस येईल आपल्या गावातही पाऊस सत्तावीस तारखेला देखील तीच परिस्थिती आहे अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कोकणात जवळपास ठाणे पालघर रायगड रत्नागिरी मुंबई आणि पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे याचा अर्थ असा होतो की पावसाचं प्रमाण वाढतं आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण जर वाऱ्यांची स्थिती बघितली तर आपल्याला या ठिकाणी जाणवतं आहे की ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आहे वेळेस आपण बघतो की उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती आहे आणि ओमानच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती आहे एकूणच अशा प्रकारे सध्या वाऱ्यांची स्थिती आहे पुढील अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघताना सव्वीस तारखेची परिस्थिती बघितली तर विदर्भ मराठवाडा आणि कोकण या विभागात पावसाची परिस्थिती राहील उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागराकडून कमी दाबाचं क्षेत्र विदर्भ मध्य प्रदेशच्या दिशेने सरकत असल्यामुळे सत्तावीस तारखेला जोरदार पावसाची परिस्थिती विदर्भामध्ये निर्माण होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात सर्वच विभागात म्हणजे विदर्भात मुसळधार पाऊस कोकण किनारपट्टेली मुसळधार पाऊस तर मध्यम ते जोरदार पाऊस मराठवाड्यामध्ये तर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचे सरी होणार आहेत त्यामुळे एकूणच अठ्ठेचाळीस तासात काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो यामध्ये खास करून अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा समावेश असू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण कुठलंही मॉडेल दाखवत असलो आणि मान्सून जरी महाराष्ट्रात संपूर्ण पोचला असला तरी स्थानिक वातावरण निर्माण होण्याकरता अजून वेळ लागेल आणि स् स्थानिक वातावरणाशी मान्सूनचं वातावरण जुळल्यानंतर त्या ठिकाणचं वा पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि त्या ठिकाणी मान्सून सक्रिय होणार आहे त्यामुळे आपल्या विभागात जरी आत्ता पाऊस पडत नसला तरीही तो लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे कदा आपण दिवसभरातला उद्याचा जर अंदाज बघितला तर सव्वीस तारखेला विदर्भामध्ये खूप मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान कोकण किनारपट्टीलाही जोरदार सरी राहणार आहेत आणि हे वातावरण मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहिलं तरी ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचं वातावरण देखील तयार होणार आहे सत्तावीस तारखेला आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात म्हणजे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल संपूर्ण विदर्भ असेल आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे आपण सत्तावीस तारखेला पूर्ण जर अंदाज घेतला तर उशिरा पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे संपूर्ण नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव संपूर्ण कोकण या ठिकाणी मोठ्या पावसाचं वातावरण सत्तावीस तारखेला पावसाची अजून सुरुवात आहे त्यामुळे पाऊस सर्वांना येणार आहे घाई करू नका संयम ठेवा अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण भविष्यात तयार होणार आहे वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राजे